वीस एकवीस आणि बावीस तारीख 20, 21, 22 जून 2020 या तारखांना विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. मित्रांनो, याचं कारण असं की आपण बघू शकता 20 तारखेपासून एक कमी दाबाचा पट्टा आपल्याला फैजाबाद आणि धनबादच्या साईडला बघायला मिळत आहे. त्याचा जर जोर आहे मित्रांनो, ती चक्रकार स्थिती आहे ती थोडीशी आपल्याला वाढलेली बघायला मिळत आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता अशा पद्धतीनं हा कमी दाबाचा पट्टा आहे. 19 तारखेला एक हलकासा कमी दाबाचा पट्टा बघायला मिळतो आहे, तर 20 तारखेला त्याचा जोर वाढतो आहे. तर 21 तारखेला आपण बघू शकता त्याचा जोर जो आहे तो एक चक्रकार स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे मित्रांनो, कोरबा भुवनेश्वर वगैरे या साईडच्या भागामध्ये झांसी वगैरे चांगला पाऊस मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील नागपूर वगैरे या विदर्भाच्या या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. चला तर बघूया पुढील 5 दिवसांमध्ये अजून आपल्याला कोणकोणत्या भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी, आणि एकदा व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. शेतकरी मित्रांनो, 20, 21, 22 आणि 23 या तारखांना विदर्भाच्या काही भागामध्ये चांगला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. जसं की आपण बघू शकता हा जो पट्टा आहे कमी दाबाचा, या पट्ट्यामुळे सर्वात जास्त परिणाम या साईडच्या भागामध्ये आहे. संबलपूर वगैरे महाराष्ट्राच्या बाहेरचा भाग आहे, परंतु त्याचबरोबर विदर्भाच्या काही भागावर कापसी, इकडं गोंदिया, नैनपूर, नागपूर ह्या भागामध्ये सुद्धा आपल्याला परिणाम बघायला मिळणार आहे. ह्या भागामध्ये हलक्या ते मध्यम तर जागोजागी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे या तारखांना. अमरावतीमध्ये सुद्धा काही भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम पावसाची हजेरी बघायला मिळेल. नागपूरमध्ये सुद्धा चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळेल, मात्र चंद्रपूर, आदिलाबाद, पुसाद, लोणार या साईडच्या भागामध्ये हलका तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. तसे मित्रांनो, परवाच्या व्हिडिओमध्ये अपडेट येईलच, कारण की चंद्रपूरच्या काही भागामध्ये सुद्धा वातावरणामध्ये मोठा बदल होऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसांमध्ये अति जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. मुख्यत्वे करून नाशिक जिल्ह्यामध्ये जो इगतपुरीचा भाग आहे आपण बघू शकता, या इगतपुरीच्या भागामध्ये अति जोरदार पाऊस, तर नाशिकमध्ये सुद्धा चांगला पाऊस मध्यम ते मुसळधार पाऊस. जसं नाशिकमधून आपण पूर्वी भागाकडे जाऊ तसा पाऊसाचा जोर कमी झालेला दिसेल, परंतु नाशिकच्या पश्चिमी भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. कल्याण, डोंबिवली, खापोली, पुणेमध्ये सुद्धा चांगला मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या सर्व भागामध्ये चांगला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. एकंदरीत विचार करता पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये आपल्याला हा पाऊस जोरदार मध्यम ते मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. सांगलीमध्ये सुद्धा चांगला पाऊस बघायला मिळेल. सांगली मध्यम हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, तर जागोजागी आपल्याला जोरदार पाऊस शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापूरमध्ये तीच कंडिशन आहे. कोल्हापूरच्या पश्चिमी भागामध्ये जोरदार पाऊस, तर पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी असेल. तर साताऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळणार आहे. कराडमध्ये, साताऱ्यामध्ये, साताऱ्याच्या पश्चिमी भागामध्ये जोरदार पाऊस, पूर्वी भागामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. विटा बडोज हलके ते मध्यम, तर जागोजागी जोरदार मायाने या सर्व भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज तर नाही बघणार, पण ज्या भागामध्ये जोरदार पाऊस आहे त्या भागातला एक शॉर्टकटमध्ये एक आढावा घेत आहोत. इकडे आपण जामखेड, पाटोदा, एलम वगैरे या साईडच्या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता असणार आहे, मात्र भूम, तारखेड, मासा, कलम हा जो पट्टा आहे मित्रांनो, परंदा, करमाला, सालसे या पट्ट्यामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पुढील 5 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे. आपण बघू शकता येत्या 24 तासांमध्ये सुद्धा या भागामध्ये जोरदार पाऊस आहे, आणि पुढील 5 दिवसांमध्ये सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे या भागामध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज बघण्यासाठी सकाळचा जो व्हिडिओ असतो अपलोड होत असतो तो नक्की बघत चला. धन्यवाद. चला भेटूया अशा कुडीसोबत. तर नमस्कार.